हॅलो एवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओमध्ये आज आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर करणार आहे चला तर वेळ न घालवता हा वीकली करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न अलीकडेच हैदराबाद ई प्रिकचा खिताब कोणी जिंकला तर तो जिंकला जीन एरिक वर्गेन यांनी समोरील प्रश्न अलीकडेच एटीएमए लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणी जिंकला तर तो जिंकला के एम मेनन यांनी समोरील प्रश्न अलीकडेच राष्ट्रीय संस्कृती महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या भारतीय गोल्फरने केनिया लेडीज ओपन खिताब दोन हजार तेवीस जिंकला तर तो जिंकला आदिती अशोक यांनी समोरील प्रश्न ग्लोबल क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये भारत कितीव्या स्थानावर आहे रे तर आपला देश भारत आहे दहाव्या स्थानावर समोरील प्रश्न गोल्डन बुक अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित नाव यू ब्रीत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्या आहेत राखी कपूर समोरील प्रश्न अलीकडेच इस्रोने आपले सर्वात लहान रॉकेट लाँच केले त्याचे नाव काय आहे रे तर त्याचे नाव आहे एस एस एल व्ही डी टू ओके समोरील प्रश्न पहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये एरो इंडिया फेस्टिवलचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते बेंगलोर करण्यात आले जगातील सर्वात वेगवान चारशे पन्नास टेस्ट विकेट घेणारा जगातील दुसरा क्रिकेटर कोण रविचंद्र कोण रविचंद्रन अश्विन समोरील प्रश्न अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या एव्हिएशन सिक्युरिटी इन्स्पेक्शन रँकिंगमध्ये भारत किती स्थानावर आहे रे तर यामध्ये भारत आहे पंचावन्नाव्या स्थानावर ओके फिफ्टी फाईव्ह त्यानंतर पहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते दुबईमध्ये करण्यात आले समोरील प्रश्न अलीकडे जाहीर झालेल्या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारत कितीव्या स्थानावर आहे तर आपला देश भारत आहे एकशे छत्तीसाव्या स्थानावर समोरील प्रश्न बांगलादेशचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर मोहम्मद शहाबुद्दीन मोहम्मद शहाबुद्दीन यांची बांगलादेशचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे समोरील प्रश्न पहा अलीकडेच सायप्रस देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आले आहे तर निकोस क्रिस्टोडोलाइट्स कोणाची निकोस क्रिस्टोडोलाइट्स यांची समोरील प्रश्न पाहूया पहा अलीकडेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे कधी साजरा करण्यात आला तर तो बारा फेब्रुवारीला साजरा करण्यात आला समोरील प्रश्न अलीकडेच कोणाला युनेस्को शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर एंजेला मार्केल यांना समोरील प्रश्न भारत संयुक्तपणे कोणत्या देशासोबत बाराव्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करणार आहे तर पहा भारत संयुक्तपणे फिजी या देशासोबत बाराव्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करणार आहे समोरील प्रश्न अलीकडेच भारतातील पहिल्या ए सी डबल डेकर बसचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले पहा एसी डबल डेकर बस फक्त असतात मुंबईमध्ये मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक हाच मुंबई ओके त्यानंतर पहा भारतातील पहिले नॅशनल मेट्रो रेल नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे तर ते आपली राजधानी भारताची दिल्ली येथे समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली तर तो आहे इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आहे इंग्लंडचा ओके समोरील प्रश्न जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी तेरा फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो समोरील प्रश्न मित्रांनो लेक्चर युजफुल वाटत असेल मित्रांनो लेक्चर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहा द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण बनले तर ते बनले अनिकेत सुनील तालाठी ओके समोरील प्रश्न अलीकडे सुभाषचंद्रन यांनी कोणत्या कादंबरीसाठी केरळचा अकबर कक्कतील पुरस्कार जिंकला तर तो ती कादंबरी आहे समुद्र शिला कादंबरी समोरील प्रश्न अलीकडेच इंटरनॅशनल एपिलेप्सी डे कधी साजरा करण्यात आला पहा इंटरनॅशनल एपिलेप्सी डे तेरा फेब्रुवारीला साजरा करण्यात आला समोरील प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये इंडिया इंटरनॅशनल सी फूड शोच्या तेविसाव्या संस्करणाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते कोलकाता या शहरात करण्यात आले समोरील प्रश्न कोणता देश दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अंतराळ मोहिमेसाठी आपली पहिली अंतराळवीर पाठवणार आहे महिला अंतराळवीर तर तो देशा है, सौधी देश आहे सौदी अरेबिया समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या ठिकाणी आदी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तर ते आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे समोरील प्रश्न पहा अलीकडेच यू पी आय लाईट फीचर लाँच करणारी पहिली बँक कोणती पहा यू पी आय लाईट फीचर लाँच करणारी पहिली बँक आहे पेटीएम पेमेंट बँक समोरील प्रश्न मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा अलीकडेच गुजरात उच्च न्यायालयाचे नवे चीफ जस्टिस कोण बनले तर ते बनले एस गिरीधर गोकानी समोरील प्रश्न अलीकडेच तारकश हा संयुक्त सैन्य अभ्यास आहे आणि हा तारकस संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते चेन्नई येथे करण्यात आले समोरील प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये नॅशनल ओपन रेस वॉकिंग चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर ते रांची येथे आयोजित करण्यात आले समोरील प्रश्न अलीकडेच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय कोण बनली महिला ती बनली दीप्ती शर्मा ओके समोरील प्रश्न राजस्थानच्या कोणत्या शहरात विज्ञान केंद्र आणि प्लॅनेटोरियमची निर्मिती केली जाणार आहे तर ते शहर आहे कोटा ओके समोरील प्रश्न पहा वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसमध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली तर ती ठरली मराठमोळी स्मृती मंधाना ओके अलीकडेच कोणत्या राज्यात अँटी कॉपिंग लॉ लागू करण्यात आला तर तो उत्तराखंड या राज्यात लागू करण्यात आला समोरील प्रश्न पाहूया पहा अलीकडेच अमृत पेक्स दोन हजार तेवीस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते नवी दिल्ली येथे करण्यात आले समोरील प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये धर्मा गार्डियन सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ते जपान येथे करण्यात आले प्रश्न अलीकडेच कोणत्या जिल्ह्याने सर्वश्रेष्ठ जिल्हा पंचायतसाठी स्वराज ट्रॉफी जिंकली तर ती जिंकली कोल्लम या जिल्ह्याने केरळमध्ये आहे हा समोरील प्रश्न पहा अलीकडे जाहीर झालेल्या स्वीस एअर ट्रॅकिंग इंडेक्स एअर ओके स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्समध्ये अनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते तर ते पाकिस्तानमधील लाहोर ओके okay. समोरील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट कलर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे तर ते हरियाणा हरियाणाच्या पोलिसांना प्रेसिडेंट कलर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे समोरील प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने पहिल्या फ्रोझन लेक मॅरेथॉनचे आयोजन केले तर लडाख पहा लडाख या केंद्रशासित प्रदेशाने पहिल्या फ्रोझन लेक मॅरेथॉनचे आयोजन केले आहे समोरील प्रश्न अलीकडेच खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या कोणते राज्य पहिल्या स्थान पहा खेलो इंडिया गेम्स दोन हजार खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार तेवीसमध्ये कोणते राज्य पहिल्या स्थानावर आहे राहिले आहे तर ते जम्मू काश्मीर तर मित्रांनो या व्हिडिओ तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर केल्या आहेत जर हा करंट अफेअर्स इन मराठी हा वीकली करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू